जनधन अकाउंट आम्ही पण उघडले, पण त्यावेळेस कसं एका वार्डात गेले 10, 20, 25, 50 याच्यावरती आम्ही पण आयुष्यमानची पॉलिसी काढली. एका वार्डात 50 100 लोकांना काय वाटतं माहित नाही, पण तुझं खरोखर इकडे मी हर्षवर्धन कराडचं कौतुक करेन की एवढे 1200 लाभार्थी एका वार्डात त्यांनी तयार केले आणि या 1200 लोकांना पॉलिसी पण काढून दिली. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, तुमच्या वार्डाला हर्षवर्धन कराड सारखं नेतृत्व लाभलेलं आहे. आजचा हा प्रोग्राम जो आहे आजादी का अमृत महोत्सव भव्य लाभार्थी सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा झालेला आहे आणि माननीय भागवतजी कराड साहेबांनी आणि माननीय हर्षवर्धन भैयांनी हा जो उपक्रम राबवला खूप छान राबवला आहे. प्रत्येक महिलांना घर बसल्या उद्योग मिळालेला आहे, रोजगार मिळालेला आहे, महिलांना कुठं जायची गरज नाही आहे आणि जे जनधन खात्याचं जे आहे प्रत्येकाचं जनधन खातं उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांना. माझं मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपल्या आमच्या सर्व महिलांकडनं मी माननीय डॉक्टर भागवत कराडजी साहेबांचं आभार मानते, हर्षवर्धन साहेबांचं मी आभार मानते की त्यांनी महिलांसाठी खूप छान उपक्रम राबवलेला आहे. माझं प्रिया अशोक लाटे, मी म्हाडा कॉलनीमध्ये राहते. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीबाई यांनी जो सुरू केलेला उपक्रम आहे आझादी का अमृत महोत्सव, या अनुषंगाने आज संभाजीनगर शहरामध्ये लाभार्थी मेळावा कुठला कॉलनी भागात घेण्यात आला. या लाभार्थ्यांची संख्या 1200 आहे. 1200 लाभार्थ्यांना आम्ही एकूण 24 कोटी रुपयाचा, प्रत्येक व्यक्ती 2 लाख असा 24 कोटी रुपयाचा विमा इथालच्या नागरिकांना उपलब्ध करून दिला. हे 1200 लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवणं हे खूप मोठं काम होतं. आमच्या वार्डातील आमच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ही योजना वार्डातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली, त्याच्यासाठी सर्वांना खूप परिश्रम करावे लागले. काही हरकत नाही, जनतेच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सदैव तत्पर आहे आणि येणाऱ्या आझादी का 75वा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीचा सदस्य प्रत्येक घराघरात तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी साहेबांचं स्वप्न आझादी का अमृत महोत्सव पूर्ण केल्याशिवाय राहील. सिद्धार्थ साळवे, गुलमंडी मंडळ अध्यक्ष. ह्या उपक्रमामध्ये विशेष करून ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असे हर्षवर्धनजी कराड,
महेश मल्लेकर, पवन सोनने, सागर विस्पुते, विकास सूर्यवंशी, संदीप साळवे, स्वराज दहिवाल, संकेत प्रधान, सुधाकर भोळे, इथालचील सर्व नागरिक, वंदना दहिवाल, सगळे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, मी त्यांचाही आभार मानतो आणि थांबतो। या सरकारमध्ये मी केंद्रात मंत्री आहे तर राज्यामध्ये माननीय अतुलजी मंत्री आहेत, त्यामुळे आता आम्ही आपल्या भागाचा विकास करायचा ठरवलं। मी आपल्या प्रत्येकांना ओळखतो, प्रत्येकाच्या घरी आलोय, प्रत्येकाचे संबंध आहेत आपले आणि आपली परिस्थिती काय ह्याची मला जाणीव आहे। म्हणून मी हर्षवर्धन कराड असतील, सिद्धार्थ साळवे असतील, महेश मल्लेकर असतील, दादाराव राऊत असतील, पवन सोनवणे असतील, कचरू घोडके असतील, बबन नरवडे असतील, सर्वांना सांगितलं की आपल्या भागातल्या लोकांसाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतील तर सर्वांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे। आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर मी बँकेचा मंत्री आहे, म्हणून मी बँकेंना सांगितलं की माझ्या वार्डातील, माझ्या भागातील सर्वांचे बँकेमध्ये अकाउंट पाहिजे आणि अकाउंट काढण्यासाठी जवळजवळ 1200 लोकांचे अकाउंट, जनधन अकाउंट, हे 1200 लोकांचे अकाउंट आपण झिरो बॅलन्स म्हणजे कुठलेही पैसे न भरता काढले। ते फक्त अकाउंटच काढले नाही तर प्रत्येकाच्या अकाउंटला आपण 2 लाखाचा इन्शुरन्स दिला। हा 2 लाखाचा इन्शुरन्स म्हणजे त्याच्यासाठी जो इन्शुरन्सचा पैसे भरावे लागते ते पैसे सुद्धा आम्ही ह्या हर्षवर्धन कराड आणि सर्व सिद्धार्थ साळवे ह्या लोकांनी त्यांचा जो इन्शुरन्सचा जो हप्ता असतो तो भरलेला आहे। पण मला एकच विनंती करायची आहे, तुम्ही भरला हर्षवर्धन 24 कोटीचा इन्शुरन्स फक्त 1 वर्षासाठी आहे, पण ह्याच्यामध्ये एक फॉर्म असतो, कारण बँकेचा मंत्री मी आहे, यांच्याकडून एक फॉर्म सही जर घेतला प्रत्येक वर्षी ते 20 रुपये फक्त भरायचे असतात। 20 रुपये जर भरले, येऊ द्या पाऊस जरा भिजू द्या तर मी पण भिजणार आहे, 20 रुपये जर भरले, बस ना, 20 रुपये जर भरले तर आपल्याला 2 लाखाचा इन्शुरन्स मिळू शकतो। म्हणून मला विनंती करायची प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ तुम्ही घ्या। दुसरी योजना मला सांगायची, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे आता मी सांगितलं तुम्हाला, प्रधानमंत्री स्वनिधी योजना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला 10,000 रुपये अगदी 2% व्याजामध्ये मिळू शकतात। त्यासाठी आपणाला महानगरपालिकेमध्ये नोंदणी केली पाहिजे, त्यासाठी ज्यांना ज्यांना याच्यामध्ये आपणाला उपलब्धी करायची त्यांनी महानगरपालिकेत नोंदणी करा। बँकेचे अधिकारी इथं बसलेत, त्यांना सांगेन की मी माझ्या वार्डातील सर्व लोकांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फायदा झाला पाहिजे। याहीशिवाय मला सांगायला आनंद होतोय, प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या शहरामध्ये 40,000 घरकुल मंजूर केलेत। आता ज्यांच्या नावावर घर नाही त्यांनी हात वर करा, बऱ्याच लोकांना घर नाही, तर मी महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जाहिरात देऊ, त्या जाहिरातीमध्ये तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण आपल्या भागातील लोकांना घर देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे। आजचा हा कार्यक्रम अतिशय अनोखा आहे। साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही इकडे 6 बँकेंच्या मदतीने एकूण 1200 लोकांना जनधन योजनेअंतर्गत जे आहे अकाउंट ओपन करून दिलेले आहे। त्या अंतर्गत जास्त करून IDBI बँक, इंडियन बँक, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असे एकूण 6 बँकचे कर्मचारी अधिकारी जे आहेत इकडे 6 महिने 3 महिने काम करत होते आणि आपल्या या परिसरामधून त्यांनी 1200 लाभार्थी तिकडे उभे केले आहेत। तेवढंच नव्हे तर जेव्हा डॉक्टर साहेबांना कळलं की हे सर्व लाभार्थी आपल्या परिसरातले आहेत, आपल्या शहरातले आहेत, म्हणून त्यांना एक छोटीशी भेट म्हणून डॉक्टर साहेबांनी आणि सन्माननीय साळवे साहेबांकडून त्यांनी आपल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना अंतर्गत या सर्व लाभार्थ्यांना एकूण 24 कोटी रुपयांचा जीवन विमा उपलब्ध करून दिलेला आहे। या सर्व या भेटीसाठी आपण सर्वांनी जे आहे आपल्या नेत्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आभार प्रकट करायचा आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, 24 कोटी रुपये म्हणजे प्रति व्यक्ती 2 लाख रुपयाचा मेडिक्लेम हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे।